नळदुर्ग महामार्ग पोलीस व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय धाराशिव यांच्या वतीने 11 ते 17 जानेवारी 2023 या कालावधीत 33वा रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. याचा समारोप 17 जानेवारी रोजी नळदुर्ग येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन नळदुर्ग येथील दृष्टी मोटर ड्रायव्हिंग स्कूल, पुदाले मोटर ड्रायव्हिंग स्कूल व बाळकृष्ण मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांनी आयोजित केले होते. नळदुर्ग येथील दृष्टी मोटर ड्रायव्हिंग स्कूल येथे झालेल्या कार्यक्रमास धाराशिव येथील सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अरविंद तोडकरी, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, नळदुर्ग महामार्ग पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड, नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रारंभी सर्व मान्यवरांचा महालिंग स्वामी, सतीश जाधव, संतोष पुदाले, शुभम डुकरे यांनी सत्कार केला. या कार्यक्रमात सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अरविंद तोडकरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड यांनी अपघात टाळण्यासाठी काय केले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर वाहन चालवत असताना वाहतूक नियमांचे पालन केले तर अपघात टाळले जाऊ शकतात, तसेच हेल्मेट, सीट बेल्टचा वापर करण्याचेही त्यांनी आवाहन केले. याचबरोबर यावेळेस वाहन चालक, रिक्षा चालक यांना वाहतूक नियमांच्या पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक विनायक अहंकारी व संतोष पुदाले यांनी केले, तर आभार संतोष पुदाले यांनी मानले. कार्यक्रमात संजीव आलुरे, बाबू चव्हाण, मुनीर कुरेशी, संतोष राठोड, मेहबूब उस्ताद, किशोर घोडके, अफसर जमादार यांच्यासह वाहन चालक, रिक्षा चालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण बी कुठंतरी चुकतोय, माणूस म्हणून चुकतोय, एक पालक म्हणून चुकतोय, एक या वाहतुकीचे वाहतूक करणारे, या रोडवर चालणारे, एक प्रवासी म्हणून चुकतोय. ही जोपर्यंत संकल्पना प्रत्येकाच्या मनात येणार नाही किंवा याच्याबद्दल जाण निर्माण होणार नाही तोपर्यंत त्याच्या परिस्थितीमध्ये बदल होणार नाही. अपघात होणार, रस्ता आहे तर अपघात होणार, हे त्रिकालबाधित सत्य आहे. फक्त काय की तो अपघात कशा पद्धतीने कमी होईल, कमीत कमी लोकांचे जीव कसे जातील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासाठी काय केलं पाहिजे, काही नियम दिलेले आहेत त्याचं पालन केलं पाहिजे. आता साहेबांनी सांगितलं की एक 10-12 कितीतरी कॉलेजवर गेले किंवा कॉलेजचा तर खूप लांबची गोष्ट झाली, 8वी 9वीचे मुलं तुम्हाला 2-व्हीलर घेऊन ह्या कॉलेजवर किंवा ह्या हायवेवर फिरताना दिसतात. मग यांना 2-व्हीलर देणारा कोण? पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन.